सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 24वा सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयाच्या 24व्या आठवड्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला, 15 चॉकलेट पुढील पैकी किती कितीच्या गटाने ठेवले तर एकही चॉकलेट शिल्लक राहणार नाही, त्याचा योग्य पर्याय निवडा. तीन पर्याय दिलेले आहे, म्हणजे आपल्याला 15 चॉकलेट ठेवायचे. तर त्याच्यात पर्याय तुम्ही करून बघा मित्रांनो. दोन नंबर उत्तर येतं. एक नंबरच्या गटात 15 ठेवले तर काही शिल्लक राहणार नाही. त्यानंतर पाच पाचचे तीन गट केले तरी शिल्लक काहीच राहणार नाही, किंवा तीन तीनचे पाच गट केले तर काही शिल्लक राहत नाही, म्हणून एक नंबरचा उत्तराचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, बघा, 12 या संख्येचा विभाजक नसलेली संख्या कोणती? 12 संख्येचा, 12ला 2ना भाग जातो, 3ना जातो, 4ना जातो, 5ना जात नाही, म्हणजे ही विभाजक नाहीये, म्हणजे 4 नंबर उत्तराचा पर्याय आहे. त्यानंतर 20 या संख्येचे 2 अंकी असणारे एकूण विभाजक किती? 20 या संख्येचे 2 अंकी असणारे, तर 20 या संख्येचे. पुढे 14 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तर एक नंबर उत्तराचा पर्याय 24. त्यानंतर 63 या संख्येचा विभाजक असणारा योग्य पर्याय 3. 21 त्रिक 63. पुढे 5ने विभाज्य असणारा पर्याय निवडा. 5ने सगळ्यांनाच 5ने भाग जातो, म्हणून सर्व पर्याय बरोबर. 4 नंबर उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया, 2 व 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारा पर्याय कोणता? 2 व 3, तर 2 222 यांनी भाग जातो, 3 याने देखील 222ला भाग जातो, म्हणून 222च्या 2 व 3 या दोन्ही संख्याचा विभाज्य असणारा घटक आहे. 3 व 5 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारा पर्याय कोणता? 3 व 5 ना, तर 555. 3 व 5 दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारा पर्याय आहे. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सहज मिळत जातील. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत